गोईरा साहेबांचे शुभ असते, ज्यांचा संघ आपण आता मात्र इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत, त्यांचे शुभ असते एनर्जी ड्रिंक दिली जाईल. केतन मात्रे आपण या, आपणास एनर्जी ड्रिंक्स दिली जाईल डॉक्टर दिनेश भोईर साहेबांच्या शुभ हस्ते, ज्यांचा संघ आपण जलवा ग्रुप इलेव्हन हा संघ इन ॲक्शन मध्ये आता पाहणार आहोत. एनर्जी ड्रिंक्स दिली जाते आपण पाहू शकता. विशाल पाटील यांच्या माध्यमातून नक्कीच एनर्जी ड्रिंक्स आम्हाला स्पॉन्सर केले गेले. तर बोलूया आपण ना सामन्याकडे. हा सामना आपल्याला पाहायला मिळेला. जलवा ग्रुप इलेव्हन दिनेश भोईर हरेश भोईर यांचा संघ विपक्ष आपण पाहणार होत. जियान्स इलेव्हन या दोन संघामधील सामना पाहायला मिळेल. जियान्स इलेव्हन विशाल पाटील साहेबांचा संघ आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय दिनेश भोईर आणि हरीश भोईर साहेबांचा संघ जलवा ग्रुप इलेव्हन हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. डॉक्टर दिनेश भोईर साहेबांच्या माध्यमातून आकर्षक ट्रॉफीज आम्हाला मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये सामनावरीच्या स्वरूपामध्ये स्पॉन्सर केले गेले आहेत. तर नक्कीच आपण पाहतोय आकर्षक ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात आणि ट्रेडिंगमध्ये नक्कीच आपल्याला जर बक्कल पैसा कमवायचा असेल तर नक्कीच दिनेश डॉक्टर दिनेश भोईर साहेब हरीश भोईर साहेब आणि बंडू भोईर साहेब यांच्याशी आपण अवश्य संपर्क साधा आणि गायडन्स नक्कीच त्यांच्या माध्यमातून आपण मिळवू शकता. त्यांचा संघ आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतोय. तर बोलूया आपण सामन्याकडे. दुपारच्या सत्रानंतर सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आपण पाहत आहात रांजणी प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेचं दिमागदार आयोजन. आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये सातवा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जलवा ग्रुप इलेव्हन विपक्ष जियान्स स्पोर्ट्स या दोन संघामधला हा सामना. अनिकेत आणि अजित ही जोडी मैदानामध्ये, तर गोलंदाजी ट्रॅकवर दीपक पाटील. पहिला चेंडू इथे मात्र वाडी आउटकर चेंडू सरळ निघून जातो या चेंडू इस्ट्रक्शन हातामध्ये. असं तर अशी वेळ असताना पहिल्या षटकामध्ये आपल्याला बॉल मिळतोय. ऑफ साईडला जर डोकावलं तर 39 आहे, पॉईंट आहे, कव्हर एक्स्ट्रा कव्हर आपल्याला पाहायला मिळतोय. मिड ऑफ नाही मात्र लॉंग ऑन पाहायला मिळतोय व्हायडिश. इथे समोर केल्या चेंडूला मिड ऑफ रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मात्र घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजा. एका धावने अकाउंट ओपन होते या संघाचा. एका धावने अकाउंट ओपन केले फलंदाज आणि काही त्याने. इथे मात्र लॉ फुट चेंडू चेंडूला लाफ केलेला आहे मात्र सरळ क्षेत्राच्या हातामध्ये आणि विकेटचं पतन. फलंदाज बाद झेल बाजूने पहिला अदरा. पहिला फलंदाज बाद होऊन पॅलमध्ये परतताना अतिशय सुरेख झेल ऑल्टरेट मध्ये नक्कीच पाहायला मिळतोय. दरम्यान विवेक भगत आहे ज्याने झेल पकडलाय त्या झेलसाठी नक्कीच 5 रुपयाचं पारितोषिक. शंभू महाराज ग्रुप ज्या ग्रुपचे सदस्य आपण पाहतोय ग्रुप करून नक्कीच हे पारितोषिक दिलं जाईल. पहिला फलंदाज बाद होऊन पॅलमध्ये परतताना शून्यावर बाद होऊन डगडच्या आश्रयाला गेलेला आहे. अजित अनिकेत खेळपटेर यांनी त्या साथ देण्यासाठी नवीन फलंदाज आता मात्र रविदास खेळपटेर पाहायला मिळतोय. दीपक ज्याने तिसऱ्या चेंडूवर आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळून दिलेला आहे. आपण सामना पाहतोय जलवा ग्रुप इलेव्हन विपक्ष जियान स्पोर्ट्स या दोन संघामध्ये. टॉस जियान स्पोर्ट्स संघाच्या संघाने जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे आणि जियान्स जलवा ग्रुप इलेव्हन संघाला प्रथम फलंदाजी खेळण्यासाठी इन्व्हाइट केलेलं आहे. चेंडूच्या आकारामध्ये काही नक्कीच काहीतरी अडचण निर्माण झालेली मात्र पुन्हा एकदा खेळ सुरू होतोय.
दीपक पाटील पुनः एकदा आपला बॉलिंग ट्रैक वर सज्ज होतोय। तर सामना करेल फलंदाज रोहिदास। एक बाद एक अशी स्थिती सध्या आपण पाहतो फलंदाजी करणाऱ्या संघाची। चार षटकांचा सामना, पहिले षटक प्रगतीपथावर। इथे समोर खेळण्याचा प्रयत्न बेस्ट टाइम आहे गाइस। होता गोलंदाज दीपक पाटील चेंडूकडे सैफियन आणि दुसरा फलंदाज बादून फॅल मध्ये परतताना। बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बादून फॅल मध्ये परतताना रोहिदास हाई शून्यावर बादून डगडच्या असल्याला आपल्याला पाहायला मिळतोय। आणि विकेट हॅट्रिक होत आता दीपक पाटील। या स्पर्धेचा विचार केला तर कालच्या दिवशी या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक सोमनाथ पाटील यो याच्या नावे ज्याने विकेट हॅट्रिक पूर्ण केली होती। आणि आता मध्ये विकेट हॅट्रिक दीपक पाटील सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय। नवीन बॅटर आता मध्ये खेळपट्टीवर गेलेला आहे कल्पेश। विकेट हॅट्रिक बॉल असणार, हॅट्रिक बॉल नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल। विकेट हॅट्रिक पूर्ण करेल का दीपक पाटील एक्सपिरियन्स कंपेनर, पूर्णपणे अनुभव झोकून देताना आपण पाहतोय गोलंदाजीमध्ये। इथे मात्र सुरेख फटका अगदी इनफिल्डच्या वरून दोन दोन तीन तीन शतकशी चेंडूचा पाठला करतात, मात्र चेंडू निघून जातोय सीमा पार हा चौकार। एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करतात, धावसंख्या सिंगल आहे वाढते। एका धावने संघाची धावसंख्या वाढून होती, ते धावफलकावर सहा धावा। क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला नक्कीच एक सुवर्ण संधी आहे। विनय भगत, देवा भगत, प्रतीक भगत आणि विवेक भगत प्रत्येक झेलासाठी 5 रुपयाचं पारितोषिक यांच्याकडून दिलं जाईल। शंभू महाराज ग्रुपचे हे नक्कीच, शंभू महाराज ग्रुप कडून नक्कीच हे पारितोषिक दिलं जाईल। तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या क्षेत्ररक्षण सुवर्ण संधी आहे। आपण जर झेल पकडतात तर हे पारितोषिक आपल्याला दिलं जाईल। पहिल्या षटकाची समाप्ती झाली, पहिल्या षटकाची समाप्तीनंतर जलवा ग्रुप 11 संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते ती 2-6। गोलंदाज मयूर दुसरं षटक खेळण्यासाठी येतोय जियान स्पोर्ट्स संघाकडून। मयूर पाटील गोलंदाजी मार्गवर आपण पाहतोय। तर सामना करेल फलंदाज कल्पेश। दोन फलंदाज बाद झालेले, त्यांनी दोन्ही फलंदाजांना खातं उघडण्याची देखील संधी मिळाली नव्हती। इथे मात्र अतिशय सुरेख फटका तर म्हणता येणार, कारण सरळ डीप स्कोर लेग च्या हातामध्ये आणि विकेटचं पतन फलंदाज बाद कल्पेश याची खेळी संपुष्टात। वेग भगतीने हा जेल पकडला आणि त्या जेलासाठी 500 रुपयाचं पारितोषिक शंभू महाराज ग्रुप यांच्याकडून नक्कीच त्याला दिलं जाईल। तिसरा फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतताना आपण पाहतोय कल्पेश गॅप शोधू शकला नाही आणि डीप स्कोर लेग रिझममध्ये तैनात असलेल्या क्षेत्ररक्षकाकडून कुठल्या प्रकारची चूक पाहायला मिळाली नाही। तीन फलंदाज बाद झालेल्यात, धावसंख्या धावपळीकडे स्थिर, आपण पाहतोय 6 धावा। सध्या जलवा ग्रुप 11 संघाची स्थिती थोडीशी नाजूक पाहायला मिळते। कालच्या दिवशी जलवा ग्रुप 11 संघाने आपला जलवा दाखवला होता, आज मात्र आपण पाहतोय थोडंसं अडचणीमध्ये सापडलेला आहे संघ। इथून अनिकेत अजूनही खेळपट्टीवर आहे आणि त्याला 7 दिवसांनी नवीन फलंदाज राहुल कशिवले आता मध्ये खेळपट्टीवर येऊन पोहोचलेला आहे। आणि राहुल कशिवले याच्याकडून भरपूर अपेक्षा संघाला असणार आहेत। खरं तर एक भागीदारीची आवश्यकता आहे, एक पार्टनरशिप करावी लागेल। इथे समोर खेळलेले आहे डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक आहे स्टेट लॉग ऑफ रिझनमध्ये। एक धाव फलंदाज पूर्ण करतात, एका धावीने अकाउंट ओपन केले फलंदाज राहुल याने आणि एका धावीने
जलवा ग्रुप 11 संघाची धाव संख्या स्कोरबोर्ड पाहायला मिळते ती 7 धावा। इथे मात्र इष्टेंचे वरून चिन्हू निघून जातोय इष्टरक्षक यादीमध्ये। नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल किरण एंटरप्राइजेस विपक्ष एसपी 11 या दोन संघामध्ये, तर दोन्ही संघ संघाने आपण टॉससाठी पूर्णपणे तयारीत राहायचं आहे। नेक्स्ट मॅच किरण एंटरप्राइजेस विपक्ष एसपी 11। स्विंग एंड मिस ऑन साइडला टटवण्याचा प्रयत्न होता, मात्र चिन्हूने बॅटमध्ये संपर्क नाही। चार चेंडू आतापर्यंत हाताळले आहेत, फक्त एक धाव खर्च केलेला आणि एक महत्त्वाचं विकेट देखील बाद केलेलं आहे मयूर पाटील याने। इथे पंच आमच्याकडे बोलतात पंचाच्या संमत तर धाव मिळेल वाईट चेंडू अवांतर आणि अवांतर दरम्यान संघाची धावसंख्येमध्ये एकने भर पडते, धावसंख्या 8 इनअप टोटल। मात्र अजूनही धावपळीकडे पाहायला मिळत नाही कारण दुसरं षटक मार्गस्थ आहे। इथून नक्कीच मोठ्या फटक्यांची आवश्यकता देखील आहे फलंदाजी करणाऱ्या जलवा ग्रुप 11 या संघाला। इथे ऑन साइडला चेंडू टोलवला जातोय, एक धाव फलंदाज पूर्ण करतात आणि एका धावीवर समाधान मानावे लागेल। धावसंख्या 9 धावा। आपण सामना पाहतोय जलवा ग्रुप 11 विपक्ष जयान स्पोर्ट्स या दोन संघामध्ये। नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना जलवा ग्रुप 11 या संघ, 3 फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतलेले आहेत। इथे जोरदार अपील आणि फलंदाज बाद, बिग ब्लो, मोठा मासा गळा लागतोय ज्या नक्कीच फलंदाजाकडून भरपूर अपेक्षा होती तो फलंदाज राहुल कशिवले मात्र बाद होऊन फॅलमध्ये परतताना। चौथा फलंदाज बाद झालेला आहे राहुल कशुलीच्या रूपाने। संघाची अवस्था आपण नाजूक पाहतोय, आज गोटीराम यांनी नक्कीच चांगला परफॉर्मन्स केलेला आहे। अल्पेशसाठी काहीतरी नक्कीच मेजवानी त्यांच्याकडून असेल असं वाटतंय, इशारा झालेला आहे, खानाखुनी झालेली आहे। गोटीराम माडवाच्या माघारी चाललाय, दोन षटकाची समाप्ती, दोन षटक समाप्त, धावसंख्या 9 आपण पाहतोय। अगदी कासव छाप गतीने धावसंख्या पाहायला मिळते, इथून मात्र सशाच्या वेगाने नक्कीच धावसंख्या वाढवावी लागेल कारण इनअप टोटल धावपळकड पाहायला मिळत नाही वेग भगत गोलंदाजी ट्रॅकवर। इथे मात्र करारा स्ट्रेटवेचा फटका आपण पाहतोय, बॉलर बॅक ड्रॉय डीप मिडॉन आणि मिडॉनच्या मध्ये चेंडू अडवला जातो, तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात आणि एका धावने संघाची धावसंख्या वाढते। विवेक भगत यांनी जर विकेटची हॅट्रिक पूर्ण केली तर शंभू महाराज ग्रुप यांच्याकडून तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल। शंभू महाराज ग्रुप खूप फॉर्म मध्ये दिसतोय। विकेटची हॅट्रिक जरा नक्कीच गोलंदाज वेग भगत पूर्ण करतोय तर त्या ग्रुप करून या गोलंदाजाला तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल। इथे मिस टाइम फटका क्षेत्ररक्षक दूर आहे, सेफ लँडिंग होईल, नोमेन स्लॅन मध्ये चेंडू पडतोय, तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही। एका धावेनेच दोन्ही फलंदाज समाधान मानतात, धावसंख्या दुहेरी अंकामधून आता मात्र आपण पाहतोय 11 धावा। चार बाद 11 अशी स्थिती सध्या पाहायला मिळते तिसरं षटक मार्गस्थ असताना।
इथे स्विंग एंड मिस चा चांगला चेंडू पाहायला मिळतोय। धावसंख्या स्थिर आहे, धावपळीकर 11 धावा। उमेशजी भोईर यांचं दरम्यान इथे आगमन होत आहे आणि त्यांचंही रांजल प्रीमियर लीग 2024 मध्ये हार्दिक स्वागत आहे। वेग भगत राइट आर्म ऊर्ध स्टंप इथे मात्र फटका फसलेला आहे। यशस्वी चेंडू खाली आपण पाहू शकता, झेल सोडला जातोय। जीवदान मिळते फलंदाजाला आणि जीवदानाचा फायदा उचलून फलंदाज एक सिंगल रन इथे पूर्ण करतात। सिंगल ने संघाची धावसंख्या वाढते, धावपळीकर 12 धावा। संत आणि शांत क्रिकेट सध्या पाहायला मिळत आहे, कारण कुठल्याही प्रकारचा मोठा फटका इनिंग मध्ये पाहायला मिळाला, एकच चौकार किंवा एकच षटकार पाहायला मिळाला नाही। गणेश पाटील ज्याच्या डोक्यावर रेड कॅप आहेत, खत्री की निशाणी, सध्या खुश आहेत। ज्याप्रमाणे नक्कीच त्याचा संघ परफॉर्मन्स करतोय, डीजे नक्कीच डीजे मॅन सुद्धा आहेत। इथे मिस टाइम फटका आहे, तीन तीन शतरक्षक चेंडूपर्यंत नक्कीच पोचले होते, मात्र झेल अशक्य होता। सेफ लँडिंग झालेली आहे चेंडूची, तोपर्यंत फलंदाजान वेल होता दोन धाव पूर्ण करण्याचा आणि दोन धावीने संघाच्या धावफलकमध्ये देखील बदल होतोय। धावसंख्या 2 ने वाढते, धावफलक 14 धावा। मोठ्या फटक्या खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र प्रयत्नांना यश येत नाही। इथे पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे यश आलेलं आहे। एक सिंगल रन इथे फलंदाज पूर्ण करतात। तीन षटकाची समाप्ती, तीन षटका समाप्तीनंतर धावसंख्या धावपळीकर 15 धावा। नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल, यानंतर सामना आपण पाहणार आहोत। किरण एंटरप्राइजेस विपक्ष एसपी 11 या दोन संघामध्ये, तर दोन्ही संघ संघाने आपण टॉस बॉक्समध्ये रिपोर्ट करायचं। किरण एंटरप्राइजेस संघाचा संघ नाईक आणि एसपी 11 संघाचा संघ नाईक नेक्स्ट मॅच या दोन संघामधील असणार आहे। एसपी संघाचा संघ नाईक इथे आलेला आहे, किरण एंटरप्राइजेस संघ नाईक आपणही रिपोर्ट करायचं आहे। एसपी 11 मयूर पाटील मंगेश पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल, तर दुसऱ्या बाजूला विनोद ठाकरे किरण ठाकरे मनीष ठाकरे यांचा संघ किरण एंटरप्राइजेस संघ आपल्याला पाहायला मिळेल। हवेचा वेग नक्कीच वाढलेला आहे, आपण पाहतोय मैदानातून हवा वाहताना। प्रथमेश मात्रे इथे मिस टायमिंग फटका आहे, क्षेत्रक्षेत्र चेंडूपर्यंत पोहोचलेला नाही। झेल घेण्याचा प्रयत्न तिथे केला गेला नाही, टप्प्यावर चेंडू अडवला जातोय, तोपर्यंत एका धावीने स्ट्राईक रोटेट करतोय फलंदाज आणि एका धावीने संघाची धावसंख्या वाढते 16 धावा। एक ही चौकार किंवा एक ही षटकार या इनिंगमध्ये पाहायला मिळालेलं नाही। धावांसाठी अक्षरशः नक्कीच संघर्ष करताना आपण बघतोय फलंदाज, एक चौकार नक्कीच एक चौकार आपल्याला पाचव्या चेंडूवर पाहायला मिळाला होता पहिल्या षटकामध्ये, त्यानंतर मात्र एकही मोठा फटका या इनिंगमध्ये पाहायला मिळाला नाही। एकमेव चौकाराचा अपवाद वगळला तरी मोठा फटक्यापासून वंचित ठेवलेला आहे फलंदाजांना। इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे, झेल होण्यासारखी संभावना नाही। दोन धाव फलंदाज पूर्ण करतात आणि दोन धावीने धावपळीमध्ये बदल होतोय, धावसंख्या 18 धावा। शेवटचे षटक मार्ग साहेब प्रथमेश मात्रे शेवटचे षटकात आलोय, ओकेल्या चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्रक्षक डीप स्क्वेअर लेग रिझनमध्ये चेंडू जोपर्यंत अडवलतोय बॅकवर्डला, तोपर्यंत फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना, एका धावेशी अधिक नाही। धावसंख्या 19 धावा।
इथे पीट होतोय शिक्षक धाव घेण्याचा प्रयत्न आणि धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र फलंदाज धावचित होतोय. पाचवा फलंदाज बाद जलवा ग्रुप इलेव्हन संघाचं पाहायला मिळतोय. यानंतर सामन्यासाठी नक्कीच दोन्ही संघ संघाने आपण टॉस बॉक्समध्ये रिपोर्ट करायचा आहे. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळाला किरण एंटरप्राइजेस विपक्ष एस पी इलेव्हन या दोन संघामध्ये. आपण पाहत आता राजदूत प्रीमियर लीग विच सुविच हे दिमागदार आयोजन. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. दुपारच्या 17 मधील दुपारच्या 17 नंतरचा हा सामना आपण बघतोय. जॅन स्पोर्ट्स विपक्ष जलवा ग्रुप इलेव्हन या दोन संघामधील शेवटचे षटक मार्गस्थ आहे. शेवटचे षटक आतलतोय गोलंदाज प्रथमेश मात्रे. पलटी शॉट केलेले इथे मात्र इष्टेशाच्या डोक्यावरून मात्र चांगले क्षेत्रक्षेत्र पाहायला मिळते तिथे थर्डमॅन रिझनमध्ये. आणि ते धाव घेण्याच्या प्रयत्नात आणखी नाही फलंदाज धावचित. बबलू टायगर आल्या पावली पाघारी परताना आपण बघतोय. टायगरच्या चेहऱ्यावर स्मित असे. शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामधील आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. न्यू बॅटर तन्मय पाटील. धावसंख्या धावपळीकडे पाहायला मिळते ते 19 धावा. शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामधील अंतिम चेंडू असणार आहे. न्यू बॅटर तन्मय. इथे मात्र स्विच इट केलेल्या चेंडूला आणि अखेर स्विच इटचा हा स्वीट फटका आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजच्या बॅटमधून. षटकाने नक्कीच आपण पाहतोय या 4 षटकांची देखील समाप्ती आहे. 4 षटकांची समाप्ती तर धावसंख्या धावपलीकडे 25 धावांनी 26 धावांचं आव्हान इथे असणाऱ्या जयंत स्पोर्ट्स या संघासमोर. तर बोलूया आपण टॉसकडे. टॉस केला जाईल एस पी इलेव्हन आणि किरण एंटरप्राइजेस या दोन संघामध्ये. उमेश जी भोईर यांना विनंती असेल आपण या आपल्या सुभाष ते टॉस केला जाईल आणि त्यांच्या समवेत बलिरामजी भगत यांना देखील विनंती असेल की आपण या आपल्या दोघांच्या सुभाष ते आमचे जे टॉस बॉक्स आहे स्वर्गीय वसंत उंदिरा ठाकरे टॉस बॉक्स. स्वर्गीय वसंत उंदिरा ठाकरे टॉस बॉक्स आणि स्वर्गीय वसंत उंदिरा ठाकरे क्रीडांगण देखील आपण पाहतोय. या मैदानातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे जीटीसीच्या माध्यमातून. टॉस आमच्या मान्यवरचे सुभाष केला जात आहे. किरण एंटरप्राइजेस आणि एस पी इलेव्हन या दोन संघामध्ये हेड कॉल आहे. तर टॉस जिंकलेले एस पी इलेव्हन संघाने मान्यवर विनंती असेल की आपण व्यायपीचे डायचे स्वभाव ठेवायचे. फक्त निर्णय आपण सांगायचा आहे. फिल्डिंग अप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा.
शांतराम भोईर साहेबांकडून नक्कीच अल्पेश गायकवाड यांना चहाची अपेक्षा आहे. थोडीशी चाय सुस्ती बघाय. आता बघा भरपूर चहा आलेले नाही काही. अमृतमूल्य चाय, येवले चाय, पंढरपुरी चाय. तर आव्हान आपण पाहतो या 26 धावांचा आणि 26 लक्ष्याचा पाठलाग जियान स्पोर्ट्स संघाकडून केला जाईल. जियान स्पोर्ट्स संघाने आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. तर सलामीवीर मैदानामध्ये पाठवायचे आहेत लगेच. जास्त वेळ आपल्याकडे नाही. आव्हान 26 धावांचा आहे कारण प्रथम फलंदाजी करताना जलवा ग्रुप 11 संघाला आपला जलवा फलंदाजी करताना दाखवत आलेला नाही आणि परिणामस्वरूप आपण पाहतो एक माफक लक्ष्य करत राहा. 26 धावांचा एक छोटं लक्ष्य उभं केलं. मात्र या लक्ष्याचं जर संरक्षण जलवा ग्रुप 11 संघाला करायचं असेल तर टिचून गोलंदाजी करावी लागेल आणि तोंगलमध्ये विकेट घ्यावी लागतील गोलंदाजांना कारण 26 धावांचं लक्ष आहे आणि लक्ष नक्कीच जर मोठं करायचं असेल तर गोलंदाजांना आणि क्षेत्ररक्षणाने देखील चांगली कामगिरी करावी लागेल. शेवटच्या चेंडूवर जो षटकार नक्कीच तन्मय यांनी ठोकला होता. बालकृष्णाच्या बॅटमधून मारला गेला होता आणि त्या षटकाने कुठेतरी सन्मानजनक स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. तर अमर कोली पांगा आपण या समोर या. आपला नक्कीच डान्स सुरू करायचा आहे. प्रत्येक गाण्यानंतर आपला डान्स चौका षटकार विकेट गेल्यानंतर आपण नक्कीच आपला जलवा दाखवायचा आहे कारण जलवा ग्रुप 11 संघ सध्या खेळताना पाहायला मिळतो आणि अमर कोली पांगा आपण आपला जलवा दाखवायचा आहे. टेंबुलीचे शोमॅन आपणास विनंती असेल की आपण व्याप समोर या. सायंकाळी 17 हे नक्कीच होऊन जाऊ दे आपला जलवा. 26 लक्ष आणि 26 लक्षाचा पाठलागासाठी दीपक पाटील आणि गणेश पाटील जोडी मैदानामध्ये. तर सलामीचं पहिलं षटक आताची जबाबदारी गोलंदाज बबलू टायगर याच्यावर सोपवण्यात आलेली आहे. फलंदाजीमध्ये बबलू टायगर विशेष काही करू शकला नाही. पाहूया गोलंदाजीमध्ये कशाप्रकारे कामगिरी करतोय. पॉटली जबा षटक हाताळण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेलेली आहे. इथे मात्र पहिल्याच चेंडूवर इनफिल्डच्या वरून चेंडू निघून जातोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून सीमापार दणदणीत चौकार. केवल भगत आपण समजण्याच्या कक्षामध्ये या. इथे मात्र सुरेख चेंडू पूर्णपणे खोलून ठेवला होता फलंदाजाला दीपकला. खोलळ टप्प्याचा चेंडू होता. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या चेंडूर वापसी करताना पाहतोय बबलू टायगर. पहिले चेंडू चौकार आणि त्यानंतर मात्र हा निर्धाव चेंडू. अमर कोली पांगा आपण या आपला शो सुरू करा. इथे फुल केलेल्या चेंडूला कंट्रोल फुलचा फटका आणि चेंडू निघून जातोय या स्क्वेअर लेग क्रीजमधून सीमा पार. या इनिंगमधील हा दुसरा चौकार. धावसंख्या 4 ने वाढते. धावपलीकडे 8 धावा. माफक लक्ष आहे केवळ 26 धावांचं आणि 26 लक्षाचं पाठलाग जियान स्पोर्ट्स संघाकडून केला जातोय. राजुल प्रीमियर लीग स्पर्धेमधील हा सामना आपण पाहतोय. आजच्या दिवसामधील हा 7वा सामना आपण पाहतोय. डिफेंडिंग चॅम्पियन संघ जियान स्पोर्ट्स सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. गेल्या वर्षी चषकावर नाव कोरलं होतं गतविजेता संघ. इथे पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून क्षेत्ररक्षक यावेळी पाहायला मिळतोय डिफेंडिंग रिझर्वमध्ये.
एक धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना आणि एखाद्या वेळेने संघाची धाव संख्या वाढते धावपलीकडे 9 धावा. ज्या स्पोर्ट्स संघासमोर जे आव्हान आहे ते केवळ आणि केवळ 26 धावांचं आहे, कारण पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजा पूर्णपणे फ्लॉप शो पाहायला मिळाला होता. एकही फलंदाजा दुहेरी अंकामध्ये डबल डिजिटमध्ये प्रवेश करता आला नव्हता. इथे मात्र क्लीन बॉल, विकेटचा पतन अखेर आपण पाहतोय. सफलता मिळून देताना गोलंदाज बबलू टायगर. पहिला फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतताना आपण बघतो गणेश पाटील, ज्याला खाते उघडण्याची संधी मिळाली नाही. 26 धावांच्या लक्ष्याचं पाठलाग केला जातो आहे. नवीन बॅटर आता मात्र वन डाऊन पोझिशन खेळण्यासाठी ज्यांसपूर संघाकडून मैदानामध्ये दाखल झालेले सचिन. सव्वीसचं टार्गेट आणि 26 या लक्ष्याचा पाठलाग जेएन स्पोर्ट्स संघ करतोय. पहिला फलंदाज नुकताच बाद होऊन गणेश पाटील पॅवेलियनमध्ये परतलेला आहे. कटकरींचा प्रयत्न सुरू, एक चेंडू निघून जातोय इस्ट्रक्षामध्ये. चांगली वापसी केलेली आहे गोलंदाज बबलू टायगर यांनी. 2 चौकारे अगोदर खर्च केले होते आणि त्यानंतर वापसी करताना या षटकामध्ये पाहायला मिळतोय. तर पहिल्या षटक समाप्ती, पहिल्या षटक समाप्तीनंतर जेएन स्पोर्ट्स संघाची धावसंख्या स्कोरवर 1-9. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 18 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. अठरा चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता, एक सोपं समीकरण खरं तर जेएन स्पोर्ट्स संघासमोर आहे. मात्र इथून जर टिचून गोलंदाजी केली जलवा ग्रुप 11 संघाने तर कदाचित या सामन्यामध्ये रंगत निर्माण होऊन हा सामना जलवा ग्रुप 11 संघ जिंकू देखील शकतो. मात्र त्यासाठी गोलंदाजांना चांगली गोलंदाजी करावी लागेल, क्षेत्रक्षणे त्यांना चांगली साथ देखील द्यावी लागेल. इथे मेच टाईम फटका चेंडू हेमध्ये क्षेत्रक्षक चेंडू खाली आणि इथे मात्र फलंदाज बाद, दुसरा फलंदाज बाद होतोय जेएन स्पोर्ट्स या संघाचा. दीपक पाटील हा बाद होऊन फलंदाजीमध्ये परतताना इथे मात्र संधी निर्माण झालेली आहे. वापसी करेल काय विकेटने कर नंतर जलवा ग्रुप 11 संघ हा पाहू शकता, कारण क्रिकेटमध्ये लो स्कोरिंगचे सामने रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कधी कधी लो स्कोरिंगचे सामने असताना संघाचं आव्हान माफक असतानाही त्याच संघाने सामने जिंकलेले आहेत. शंभू महाराज ग्रुप यांच्याकडून विवेक भगत आता खेळपट्टीवर आलेला आहे. त्याला प्रति षटकारासाठी, प्रत्येक षटकारासाठी 5 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. शंभू महाराज ग्रुप नक्कीच बैलगाडा शरद ग्रुप आहे. क्रिकेटमध्ये रुची दाखवताना आपल्याला पाहिलं पाहिजे शंभू महाराज ग्रुप. नाद केला पण वाया नाही गेला, नक्कीच एकच नाद बैलगाडा शरद सध्या नक्कीच क्रिकेटपेक्षा तिकडे नक्कीच कल लोकांचा जास्त वाढलेला दिसतोय. इथे चेंडूला विरको देण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये, क्षेत्रक्षक चेंडू खाली आणि इथे मात्र आपण पाहू शकता शरीराचं संतुलन इथे बिघडलेलं आहे. जास्त पुढे आला होता नक्कीच क्षेत्रक्षक, अंदाज बांधता आले नाही आणि परिणामस्वरूप हा झेल जर असं पकडला गेला असता तर नक्कीच पूर्णपणे दडपणाऱ्या जेएन स्पोर्ट्स संघ आला असता. सुखदेव भांबरे थोडासा इंजर्ड आहे आणि परिणामस्वर वाहन पावतोय. तो सध्या ही RPL स्पर्धा मला वाटतं खेळताना पाहायला मिळत नाही. अल्पेश गायकवाड सांगतो हाताली दुखापत आहे, मला वाटतं त्यांच्या गुडघ्याला दुखापत आहे.
नक्की कशाला दुखापत आहे माहित नाही, दसत पाटील सर सांगू शकतील. पुढच्या मॅच मध्ये संपूर्ण नक्कीच पाटील सरांची समालोचना आपण ऐकणार. इथे मात्र पंचांचा इशारा वाईट चाहतोय, पूर्ण मध्ये दबाव टाकण्याचा प्रयत्न पंचांवर केला गेला होता, मात्र पंच दबावाला बळी पडलेले नाही. तर पंचांचा इशारा वाईट आणि वाईटने संघाची धावसंख्या वाढून होते ते धावपलीकडे 12 धावा 26 या लक्ष्याचा पाठलाग जियान स्पोर्ट्स संघ करतोय. बालकृष्ण एक्सपिरियन्स कंपेनर आपण बघतोय सध्या गृहंदाजी हाताळतोय, तर सामना करेल वेग भगत. इथे मात्र स्वीप केलेल्या चेंडूला कार्पेटचे सारे अगदी जमीन एखादं खराब क्षेत्रक्षण आपण पाहू शकता, मात्र बॅकअप शेवटी केलं जाते आणि परिणाम आपण पाहतोय रिकव्हरी करताना चेंडू अडवला गेलेला आहे. 2 धाव मात्र तरीही फलंदाजाने पूर्ण केले, त्या 2 धावने संघाची धावसंख्या वाढून होती ते धावपलीकावर 14 धावा. इथून 12 धावांची अजूनही आवश्यकता आहे. इथे हा चेंडू निघून जाईल सीमा पार, बॅकवर्ड स्क्वेअरच्या रिझन मधून ना हा चौकार. आता मात्र नक्कीच अमर कोहली पांगा इथे सज्ज होतोय. मिकी माऊस डीजे मास्टर आपण या, कारण पांगाची टीम सज्ज झालेली आहे. आपण पाहू शकता अद्भुत नजारा, हे जत्रेतील सोंगे आहेत. हा येस येस, इथे मात्र फाईन खेळलेल्या चेंडूला फाईन लेग रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि निघून जातोय डीप फाईन लेग रिझन मधून सीमा पार हा चौकार. आणि चौकारींची हॅट्रिक जर विवेक भगत यांनी पूर्ण केली तर शंभू महाराज ग्रुप यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. कॅशर मागे आहे, एटीएम घेऊनच ते आलेले आहेत. एनी टाइम मनी. हे मॅच संपल्यानंतर नक्कीच दशरथ पाटील सरांचे विनोदी शैलीचे समालोचन कॉमेंट्री आपण ऐकणार आहोत. इथे गुडघ्यावर बसून फटका केलेला आहे आणि चेंडू निघून जातोय बॅकवर्ड स्कलच्या वरून सीमा पार षटकार. वेग भगत ऑन फायर आणि इथे मात्र सामना देखील जिंकलेला आहे जियान स्पोर्ट्स संघाने. अभिनंदन जियान स्पोर्ट्स अँड हार्ड लक जलवा ग्रुप 11 तुटवून लक्ष होतं आणि त्या लक्षाचा पाठलाग अगदी 2 षटकांमध्ये पूर्ण केलं जियान स्पोर्ट्स संघाने. तर उलू आपण मॅन ऑफ द मॅच कडे. या संबंधित मॅन ऑफ द मॅच आमचे एक्सपर्ट्स करून अल्पेश गायकवाड सांगतात. मयूर पाटील नक्कीच ज्याने दुसरे षटक हाताळताना इनमिन 3 धावा खर्च केले, त्याने 2 महत्वाची सफलता देखील अर्जित केल्या होत्या, तो मयूर पाटील ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.